कार मित्र हो आजची चर्चामध्ये आज आपण गोवा विधानसभा निवडणुकाबद्दल चर्चा करणार आहोत चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीसला गोव्याच्या चाळीस जागांसाठी मतदान होणार आहे आणि ही पहिलीच वेळ आहे जेव्हा भारतीय जनता पार्टी मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाशिवाय गोव्याची निवडणूक लढणार आहे आणि या फॅक्टरबरोबर अनेक असे नवे पैलू या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच आपल्याला समोर दिसत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठे मोठा घटक म्हणजे पश्चिम बंगालमधल्या दणदणीत विजयानंतर ममता बॅनर्जी यांचा तृणमूल पक्ष या निवडणुकीमध्ये ताकदीने उतरलेला आहे आपल्याला जर माहित असेल तर, तर गेल्या निवडणुकीच्या वेळी म्हणजे दोन हजार सतरामध्ये अरविंद केजरीवालांचा आप हा पक्ष या निवडणुकीमध्ये उतरलेला आणि केवळ उतरलाच नव्हता तर केजरीवालांच्या आपला सहा टक्क्यांपेक्षा जास्त मतं या निवडणुकीत मिळालेली गोव्यामध्ये एकूण चाळीस जागा आहेत आणि या चाळीस जागांमध्ये एक अल्पसंख्याक मतांचा चांगला टक्का आहे म्हणजे गोव्यांमध्ये सत्तावीस टक्के ख्रिश्चन आणि आठ टक्के मुस्लिम मतदार धरून गोव्यामध्ये टोटल मायनॉरिटी वोट पर्सेंट जवळजवळ पस्तीस टक्केपर्यंत आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात मायनॉरिटी वोट असल्यामुळे सारख्या पक्षांना किंवा आपसारख्या पक्षांना स्वाभाविकपणे गोव्याचं एक आकर्षण असतं अर्थात त्याच्यामध्ये दुसरा फॅक्टर असाही असतो की पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला खूप मोठं यश मिळालं परंतु त्रिपुराच्या निवडणुकामध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल पक्ष हा कोणताही प्रभाव दाखवू शकला नाही त्याचप्रमाणे आपचंसुद्धा तसंच आहे आप हा दिल्लीमध्ये रुजलेला पक्ष त्याच्यानंतर अरविंद केजरीवालांना अखिल भारतीय होण्याची स्वप्न पडली आणि त्या स्वप्नाचा माग घेत त्यांनी वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये निवडणुका लढल्या परंतु डिपॉझिट जप्त होण्याच्या पलीकडे त्यांच्या हाताला काही लागलेलं ला नाही पंजाब हा फक्त त्यांच्यासाठी अपवाद ठरला तर गेल्यावेळी गोव्यामध्ये आपलं जे काही यश मिळालं तर तेच यश अधिक मोठं करण्यासाठी अरविंद केजरीवाल यावेळी ताकदीने उतरलेले आहेत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल हा पक्ष हा सुद्धा या निवडणुकीत ताकतेने उतरलेला आहे तर त्याच्यामुळे झालंय असं की पस्तीस टक्के अल्पसंख्यांक मतांसाठी जी साठमारवी पूर्वी काँग्रेस आणि लोकल गुवन पक्षांमध्ये होत होती ती आता त्या साठमारीने आता व्यापक स्वरूप घेतलेलं आहे आणि त्याच मतांवर डोळा ठेवून केजरीवाल यांचा आप आणि ममता बॅनर्जी यांचा तृणमूल हा पक्ष या निवडणुकीच्या हातगाईमध्ये उतरलेलं आहे मित्र हो महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती तब्बल पंचवीस वर्षे अखंड राहिली आणि या काळात अनेकदा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना सत्तेवर होते आणि त्यामुळे स्वाभाविकच गोव्यातलं जे राजकारण आहे त्याच्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीबरोबर आपला चंचू प्रवेश व्हावा म्हणून शिवसेनेचा प्रयत्न होता परंतु ही युती गोव्यामध्ये प्रत्यक्षात कधी साकारू शकली नाही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी गोव्यामध्ये कधी एकत्र निवडणूक लढू शकली नाही आणि वारंवार मागणी करूनसुद्धा भारतीय जनता पार्टीने शिवसेनेबरोबर गोव्यामध्ये कधी युती केली नाही आणि त्याचं कारण अत्यंत स्पष्ट होतं की गोव्यामध्ये शिवसेनेचं संघटन फक्त कागदावर आहे तिथे शिवसेनेचं अस्तित्व नाही तिथे वारंवार निवडणुका लढून सुद्धा शिवसेनेला कधी फार जनसमर्थन मिळालेलं नाही आहे त्यांच्या मतांचा टक्का कधी एक टक्क्याच्या पुढे गेलेलं नाही आहे तर त्याच्यामुळे गोव्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे समीकरण कधी जुळू शकलं नाही आणि महाराष्ट्रामध्ये मवियाच्या रुपयाने सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस आणि एन सी पी सोबत सत्तेवर आल्यानंतर गोव्यामध्ये सुद्धा तोच प्रयोग राबवावा असं शिवसेनेला वाटणं स्वाभाविक होतं काँग्रेस आणि एन सी पी बरोबर आपलाही या राज्यात एक चंजू प्रवेश व्हावा आणि जर येणं केल्या प्रकारने या राज्यामध्ये जर आपल्याला सत्ता मिळाली तर त्याच्यामध्ये शिवसेनेला वाटेकारी होता यावं म्हणून शिवसेनेने हाच फॉर्म्युला गोव्यामध्ये राबवण्याचं ठरवलं परंतु काँग्रेसने त्याला साफ नकार दिला कारण गोव्यामध्ये शिवसेनेचं जसं अस्तित्व नाही आहे तसं एन सी पीचंही कोणतंही अस्तित्व नाही आहे आयाराम आणि गयाराम संस्कृतीला मानणारे जे काही लोक आहेत त्यांना सोबत घ्यायचं आणि निवडणुका लढवायच्या आणि यश मिळवायचं हा एन सी पीचा जो महाराष्ट्रात फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला गोव्यामध्ये त्यांनी वापरला चर्चिल आलेमाव हे जे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि माजी खासदार आहेत त्यांना तिकीट देऊन त्यांनी एन सी पीच्या माध्यमातून जिंकून आणलं परंतु चर्चिल आलेमाव यांची स्वतःची ताकद आहे ते अपक्ष उभे राहिले काय किंवा कोणत्या पक्षाचा आधार घेऊन उभे राहिले काय त्यांचा विजया निश्चित असतो तर त्यामुळे चर्चिल आलेमाव हे गोव्यातले एन सी पीचे एकमेव आमदार होते परंतु एन सी पीच्या दुर्दैवाने या निवडणुकीच्या आधी तृणमूल काँग्रेसने त्यांनाही हायजॅक केलं त्यांनाही स्वतःच्या पक्षात सामील केलं तर त्यामुळे आज एन सी पीचं पक्ष म्हणून तिथे कोणतंही अस्तित्व नाही आहे त्यांचा एकमेव असलेला आमदार आज तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झालेला आहे तृणमूलने ही निवडणूक अत्यंत गंभीरपणे घेतलेली आहे आणि अनेक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसोबत युती केलेला मगो पक्ष महाराष्ट्र गोमंतकवादी पक्ष तृणमूल काँग्रेसने आपल्यासोबत घेतलेलं आहे आणि गेल्या निवडणुकीतसुद्धा महाराष्ट्र गोमंतकवादी पक्षाला अ अकरा टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळालेली आणि त्यांचे तीन आमदार गेल्यावेळी निवडून आलेले तर या पक्षाला सोबत घेऊन तृणमूल यावेळी आपली खेळी खेळते आणि पक्षाच्या सर्वे सर्वा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री गोव्यामध्ये एकदा प्रचाराला सुद्धा येऊन गेलेले आहेत आणि त्यांचा जो भर आहे तो गोव्यातल्या मायनॉरिटी वोट्सवर हो आहे आपचा डोळा ज्याप्रमाणे मायनॉरिटी वोट्सवर आहे त्याप्रमाणे तृणमूलचा सुद्धा डोळा या याच मतपेडीवर आहे आणि त्या मतपेडीसाठी हे दोन पक्ष एक दिल्लीतला आप आणि पश्चिम बंगालमधला तृणमूल हे शड्डू ठोकून या निव निवडणुकीत आप एकमेकांच्या समोर उभे आहेत मित्र हो केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात एक, एक जोरदार आघाडी उभी करावी एक भक्कम आघाडी उभी करावी असा सतत घोषा करणार करणारे जे पक्ष आहेत ते या निवडणुकीत आपल्याला वेगळेवेगळे लढताना दिसत आहेत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली देशभरात ही युती होऊ शकली नाही तशी गोव्यातसुद्धा ही विरोधी पक्षांची युती होऊ शकलेली नाही आहे आणि गोव्यामध्ये काँग्रेसने गोवा फॉरवर्ड पार्टीबद्दल आघाडी करून आपली वेगळी चूल मांडलेली आहे म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी जरी सत्तेवर आली असली तरी दोन क्रमांकाची म्हणजे अठ्ठावीस टक्के मतं जवळजवळ काँग्रेसच्या पाड्यात पडलेली आणि काँग्रेसचे सर्वाधिक आमदार जिंकून आलेले सतरा आमदार काँग्रेसच्या तिकिटावर जिंकून आलेले परंतु काँग्रेसला गेल्यावेळी सत्ता स्थापन करता आली नाही तर यावेळी एक बहुरंगी आणि बहुरंगी असा सामना आपल्याला गोव्यामध्ये पाहायला मिळतो आहे आणि या सामन्यामध्ये काँग्रेस आणि भाजपा ही नेहमीप्रमाणे अटीतटीची लढत होणारच आहे परंतु त्याचबरोबर तृणमूल काँग्रेस आणि आप हे पक्षसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत शिवसेनेने यावेळी एन सी पीला बरोबर घेऊन ही निवडणूक लढायचा चंग बांधलेला आहे तर त्यामुळे ही निवडणूक चतुरंगी पंचरंगी आणि विविधरंगी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढणारे जे पक्ष आहेत त्यांचा संपूर्ण जो फोकस आहे तो गोव्यातली पस्तीस टक्के अल्पसंख्याक मतं हा राहणार असल्यामुळे या मतांचे अनेक दावेदार गोव्यामध्ये निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जी एक बँक सतत असते तर त्या वोट बँकेचे अनेक तुकडे होण्याची शक्यता आहे एक, एक वाटा काँग्रेसलाकडे जाण्याची शक्यता आहे काही लोकं आपलं समर्थन देण्याची शक्यता आहे काही लोक तृणमूलकडे झुकण्याची शक्यता आहे आणि याचा थेट फायदा भारतीय जनता पार्टीला होणार काय येत्या निवडणुकीमध्ये हे आपल्याला पाहावं लागेल भारतीय जनता पार्टी पुन्हा गोव्यामध्ये आपली सत्ता निर्माण करण्यामध्ये यशस्वी ठरते काय हे आपल्याला मार्च महिन्यामध्ये मार्चच्या दहा तारखेला स्पष्ट होणार आहे दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाशिवाय पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी निवडणुकीच्या आखाड्यात उत उतरते डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा आहे तर या निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार काय या निवडणुकीनंतर प्रमोद सावंत यांचं मुख्यमंत्रीपद कायम राहणार काय अशा अनेक प्रश्नांचं आपल्याला येत्या मार्चमध्ये उत्तर मिळणार आहे गोव्यातल्या निवडणुकांबद्दल आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे जरूर कळवा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्याला या व्हिडिओबद्दल आपलं काय मत आहे ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद नमस्कार